ज्युबली स्टार दादा हे अभिनेते लेखक गीतकार दिग्दर्शक व निर्माते होते त्यांनी मराठी वग नाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला द्विआर्थी विनोदातील ढंगातील संवाद त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील मन मनसोक्त पैसा वसूल असे मनोरंजन केले दादाचा दा जन्मगिरी गांगळच्या पोटी आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या पुत्रताचे नाव कृष्णा म्हणून ठेवण्यात आले पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसरून भार येऊ लागल्या शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखत जाऊ लागले ही बिरू दावली नंतर कायम फॅटली घर सांभाळायला जबाबदारी आल्यानंतर आपणा बाजारामध्ये दरमहा साठ रुपयाने कामा असताना दादा सेवा दलाच्या बँडमध्ये काम करू लागले लहानपणापासून खोडा असलेल्या दादांनी सोडा वॉटर बाटल्या आणि मारामारी केल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते एका वर्षात त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचे ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कुणक्याने जीवनही खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला नायगाव परळ लालबाग परिसरात बँड दादा ह्या नावाने त्यांना ओळख लोक ओळखू लो, लो, लागले तिथे त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले एवढेच काही तर सुपरस्टार झाल्यावरही दादा ते जात दाद व जुन्या मित्र मंडळी जमात <coughs> गणेशोत्सव तर दादा दरवर्षी न चुकता लालबाग गणेश गली येथील गणपती बाबाच्या दर्शनात जात असे कलेचा नाद दादाला शांत बसू देना म्हणून प्रसिद्ध गाण्याची विडंबणे करणे विचित्र गाणी रचणे त्यांना लावणे हे फावल्या वेळातले छंद झोप असले सेवा दलात असताना त्यांची गाठ निळ फुले राम यांच्याशी पडली आणि सेवा दलाच्या नाटकात दादा छोटे मोठे कामे करू लागले पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर अशा उसळणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा दलातील काही साथीदारांना पाहले नाही म्हणूनच खनखनपूरचा राजामधील गाजणारी भूमिका सोडून सेवा दलातून फारकत घेत दादाने स्वतःचा फाड उभारला आणि शाहीर दादा कोणके वसंत समनेच्या विच्छा माझी पुरीका नाटकातून पुन्हा रंगभूमी उतरले दादाच्या आयुष्यातील हे वळण दादाच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले दादाने परत मागे वरून कधी पाहिले नाही विच्छाचे पंधराशेहून अधिक प्रयोग झाले विचारचे प्रयोग करताना दादाने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता व ह्यामधून रसिकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि दादाने मराठी चित्रपट बनवताना सिनेहरसिका पसितीचे सिनेमा बनवले म्हणून दादाचे सर्व सिने सुपरहित झाले व दर्शकांसोबत डोक्या उस उचलून घेतले होते